प्रीतम म्हात्रे नगरसेवकपदी निवडून आल्यापासून सतत पनवेल नगर परिषदेत पाठपुरावा करून प्रभागात विविध समाजोपयोगी कामे त्यांनी केली आहेत. त्यात प्रामुख्याने वडाळे तलाव येथील गणेश विसर्जन घाटाचे नव्याने बांधकाम त्यांनी केले. परंतु या कामाच्या बांधकामाची पाहणी करत असताना ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात येताच नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांनी कंत्राटदारांना व अधिकाऱ्यांना त्याबद्दल चांगलीच धारेवर धरली. यावेळी पाहणी करतेवेळी नव्याने बांधण्यात आलेल्या गणेश विसर्जन घाटाच्या पायऱ्यांना तडे गेले आहेत. तसेच भविष्यात त्या पायऱ्या पाण्यात बुडण्याची शक्यता देखील नाकारण्यात येत नाही, अथवा त्या तुटूनही पडतील. तसेच विसर्जन घाटावर करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणात चांगल्या दर्जाचे साहित्य न वापरल्यामुळे या काँक्रीटीकरणाला भेगा पडल्या आहेत. या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या प्रकाराबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या, परंतु त्याबाबत नगरपालिकेकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. काम पूर्ण होण्याच्या स्थितीत असताना स्थानिक नगरसेवक प्रीतम म्हात्रे या कामाची पाहणी करायला गेले असता त्यांनाही सर्व बाब नागरिकांनी लक्षात आणून दिली. पूर्वी हा परिसर तुळशीघाट नावाने ओळखला जात होता, त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या गणेश विसर्जन घाटाला मोठे तुळशी वृंदावन बांधून हा परिसर पुन्हा तुळशीघाट म्हणून संबोधिला जावा अशी मागणी गावदेवी मित्रमंडळ तसेच स्थानिक नागरिकांकडून नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांच्याकडे करण्यात आली. गणेश विसर्जन घाटाच्या निकृष्ट कामाच्या दर्जाबद्दल नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारून याबाबत नगराध्यक्षांशी व मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून संताप व्यक्त केला आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून त्यांनी बिल थांबवण्यास सांगितले.